हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे यांचा मुलगा सौरभ तिमांडे याने MSCB कार्यालयाची तोडफोड करत एकच गोंधळ घातलाय. दुर्गा मंदिर जवळील MSCB कार्यालय येथे सौरभ तिमांडे याने साईबाबांच्या फोटोसह इतर साहित्याची तोडफोड केली आहे. याआधी देखील माजी आमदार राजू तिमांडे यांचा मुलगा माजी नगरसेवक सौरभ तिमांडे याच्यावर अनेक शासकीय कामात अडथळा निर्माण करायचे गुन्हे तसेच तोडफोडी आणि इतर गुन्हे दाखल आहे. सौरभ तिमांडे हा दिवसभर दारू आणि गांजाच्या नशेत राहत असून काही दिवसांपूर्वीच अश्लील शिविगाळ केलेल्या रेकॉर्डिंग देखील शहरात सार्वजनिक ग्रुपवर व्हायरल झाल्या होत्या. या सार्वजनिक ग्रुपवर सौरभ तिमांडे याने व त्याच्या कार्यकर्त्यांनी ग्रुपमधील प्रतिष्ठित लोकांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्यात. इतकंच नाही तर रस्त्यावर ये जा करणाऱ्या लोकांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या ते देत असतात. त्यामुळे हिंगणघाटमधील नागरिक त्रस्त झालेत. सौरभ तिमांडे याने आजवर अनेक अपराध केलेत. मागील वर्षीच एका पटवाऱ्याला तलवार दाखवत धमकावल्याबद्दल त्याला जेलची देखील हवा खावी लागली. मात्र तरी देखील जेलमधून बाहेर आल्यानंतरही तो सुधारला नाहीये. आता तर त्याने विनाकारण MSCB कार्यालयामध्ये तोडफोड केली आहे. तसेच तेथील सिक्युरिटी गार्डलाही मारहाण करायचा प्रयत्न केलाय. कार्यालयातील कॉम्प्युटर साहित्य तसेच कार्यालयाबाहेर उभारण्यात आलेल्या गाड्यांचीही तोडफोड केली आहे. तसेच नशेत असलेल्या सौरभ तिमांडे यांनी साईबाबांचा फोटोवरील काचही फोडली आहे. सिक्युरिटी गार्डने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्याच्या आटोक्यात आला नाही. तसेच माजी आमदाराचा मुलगा असल्याने पोलीस प्रशासन त्याला पाहिजे तशी सूड देत आहे. त्यामुळे तो हिंगणघाट शहरात स्वतःच्या मनाला वाटेल तसं वागतोय आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करतोय. एवढं होऊनही पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, हिंगणघाट. रक्षक म्हणून इथं कामाला माझं नाव रणजित दादाजी शहारे असून जवळपास 8 वाजता जी घटना आहे, माजी आमदार राजू तिमांडे साहेबांचा मुलगा सौरभ तिमांडे हा पूर्ण नशेमध्ये ऑफिसमध्ये आला असताना एकदम त्याला तोडफोड सोडून मी थांबवाय विचारण्याचा प्रयत्न केला नेमका झाला काय, पण तो ऐकायला त्यांना पूर्ण नशेमध्ये असल्याकारणाने तर त्यांनी पूर्ण ऑफिसची तोडफोड केली. इथले PC वगैरे फोडले, इव्हन त्यांनी ते साहेबांचे फोटोसुद्धा तोडण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही नशेमध्ये असल्यामुळे मला सुद्धा तो म्हणजे आटोक्यात आणता शक आला नाही. त्याला त्याच्यामध्ये मलाही मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सर्व साहेबांना शिव्या देत होता, पुढं काही सांगायला तयारच नव्हता तो. का नेमका झाला का तो थांब, मी लई प्रयत्न केला त्यांना थांबवण्याचा पण तो काही ऐकत नव्हता. येवन तो एवढ्या नशेत होता, नशेच्या धूतमध्ये, की बाहेर जाऊन ते दुसऱ्यांची गाडी जे आजूबाजू ज्यांची 4-व्हीलर होती ते तरी फोडायला तो निघाला होता. आता दगड वगैरे सुद्धा उचललं होतं ते कसं तरी मी त्याला म्हणलं का ते आपल्या डिपार्टमेंटचे नाही, तो दगड त्याच्यातून खाली टाकला.